दादा आम्ही कॉलेजला होतो आणि त्यावेळेला काकांनी तुम्हाला इथं आणलं होतं खो खोच्या उद्घाटनासाठी आणि त्यावेळेला तुम्ही हेलिकॉप्टरमधनं उतरला होता तो गॉगल ती स्टाईल त्यावेळीपासून तरुण मुलं इथे फॅन झाल्या. आणि त्यावेळी देशमुख साहेब आणि तुम्ही असं एकत्र आला होता म्हणजे राजकारणातले तळवता आणि अतिशय चांगलं नेतृत्व म्हणून आम्ही आपल्याकडे पहिल्यापासूनच बघतो. त्याचबरोबर आमचे घरचे सहकारी आमचे मित्र कायमच आपल्याबरोबर असणारे धैर्यशील दादा आपले मार्गदर्शक नाईक साहेब आणि व्यासपीठावरील काका कामते सर चोपडे सर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खऱ्या अर्थानं आज 102 आवली जयंती 102 वर्ष अण्णांना आज झाली. अण्णांची जयंती आपण इतक्या मोठ्या पद्धतीने साजरी करत असताना काही अण्णांच्या आठवणी सुद्धा साधणं अतिशय महत्वाचं आहे. त्या अण्णांच्याकडं साहेब आम्ही कधी कधी जात होतो म्हणजे दादा मोठं साहेबांचं लक्ष येऊन ज्या ज्या वेळेला आम्ही जात होतो त्यावेळी नातू म्हणून कधीही आम्हाला त्याने या जवळपास मांडीव घेणं असं कधीही केलं नाही. त्यांनी कायमच समाजामध्ये आपला समाज किंवा आपलंच गाव किंवा आपला सगळा विभाग म्हणून त्यांनी बघितलं. घरच्यांच्याकडे 100% कधी लक्ष दिलं नाही. अखेरच्या शेवटपर्यंत राष्ट्रपतींनी घरी नेलं त्यावेळेला ते घरी आले तोपर्यंत ते कधीही घरी आले नाही. आम्हाला सुद्धा 15-20 वर्षापूर्वी तितकी बौद्धिकता नव्हती पण अण्णांच्या चळवळी सामाजिक कार्य का करतात त्यांची भाषणं सगळं आमच्या डोक्यामध्ये जायचं ते आम्हाला कळायचं नाही का नेमकं हे कशासाठी एवढं करतात. पण अण्णा गेल्यानंतर आता खऱ्या अर्थानं त्या गोष्टीची उणीव जाणवायला लागली आणि अण्णा का करत होते ही खरी ताकद आता जाणवायला लागली. अण्णा गेल्यापासून चळवळीच्या कामकाजामध्ये आम्ही लक्ष दिलं चांगल्या पद्धतीनं. परवा धरणग्रस्तांच्या चळवळी होता तरीसुद्धा दादांनी सुद्धा त्यांचे प्रश्न मार्गी लावले. महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आणि धैर्यशीलदारांच्या मार्फत आपण फाईल केलेले ते सगळ्या महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांचं हे महामंडळ होईल आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागतील. त्याचबरोबर आपण NCDCची सुद्धा फाईल त्या बरोबर त्यामध्ये दिलेले आणि दोन्ही पत्र धैर्यशीलदारांनी दोन्ही पत्र पवार CMना दिली आणि त्यांची शिफारस अनाउन्समेंट पण घेतली म्हणजे मागल्या 4 दिवसापूर्वी आणि आपण त्या गोष्टींचा फॉलोअप वारंवार आपण घेतो आणि आता तर तुम्ही NCDCचे डायरेक्टर आहात त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सगळ्याच सोप्या होतील. परवा आमचं कारखान्याची मीटिंग डायरेक्टर बॉडीची घेतली होती त्यावेळी सुद्धा आम्ही बोललो की ह्यावेळी विचारवंत सामाजिक पाहुणा आणण्यापेक्षा आपल्यासारखे वरिष्ठ मोठे नेते जर आपण आणले तर आपल्या संकुलाला असेल संस्थेला असेल मदत होईल. चळवळीचे सामाजिक सत्यावर बघतात आणि त्याचा परिणाम सगळ्या यंत्रणेवर आपल्या सहकारावर होत असतो. पण तुम्ही आपलं म्हणून जर नक्कीच लक्ष दिलं तर आमची सर्वच कामं मार्गी लागतीलच. पण ह्याबरोबर एक या अण्णांचा नातू म्हणून कायमच आम्हाला एक उणीव वाचवतोय की तुम्ही सामाजिक काम चांगलं करता तुम्ही चळवळी चांगल्या चालवता पण तुम्ही सत्तेत कधी येऊ नये तुम्ही हेच करत बसाल अशी पण काही माणसांची भूमिका सत्तेतल्या असते सर. मग या तुमची पण दिसणार कामं करतो पण तुम्ही आहे तिथं चळवळीत सामाजिक काम करतच राहिलं पाहिजे. तुम्ही कुठेही निवडणुकीच्या राजकीय भूमिकेमध्ये आलं नाही पाहिजे. मग आता तर वरची परिस्थिती इतकी वेगवेगळी आहे की कुणावरही कुठल्याही राजकारणी नेत्यावर बोलण्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही आता धैर्यशीलदारांच्या मार्फत शिंदे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या मार्फत इथं कामकाज बघत असताना मग बऱ्याच लोकांचं वेगवेगळ्या भूमिका असतात. मग आमच्या इथे विरोधक येऊन सुद्धा वेगवेगळे बोलत असतात जातीयवाद हे ते पण ऍक्च्युली आतनं बाहेर सगळंच वेगळं चाललेलं असतं. जातीयवादाच्या नेत्यांना निवडून आणायचं काम हेच चालू असतं आणि हे जेवण आम्हाला परत जातीयवाद शिकवत असतात. एक की आपण साहेब इथं आला हा एक की आमची उणीव आहे की संकुलाला असेल संस्थेला असेल आपल्यासारख्या धैर्यशीलदारांचं हे पाडतं सगळं प्रामुख्यानं ताकदीनं मिळावं आणि आमची लोकं सुद्धा मोठी व्हावीत
कारण चळवळी सामाजिक कार्यात लढण्यात तुम्ही पुढे व्हावं ही ह्या सत्तेच्या भूमिका लोकांची आहे आणि तुमचे प्रश्न असेच कायम मांडत बसलं पाहिजे ही भूमिका आहे. तर नाईक साहेबांना आमचं प्रत्येकच कालावधी काल आणि सगळ्या चळवळी जवळून बघितल्या तर तुम्ही ह्या गोष्टीवर प्रामुख्याने विचार करावा. तुम्ही इथं आलात म्हणून मनापासून धन्यवाद देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.